गुड मॉर्निंग एज्युकेटर मीडिया मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आपलं आज जे आहे ते भारतीय अर्थव्यवस्थेची जी काही लेक्चर सिरीज आपली चालू आहे त्याच्यामध्ये लेक्चर नंबर 8 आज आपल्याला बघायचं आहे। ह्याच्या आधी आपण लेक्चर 7 बघितले आहेत। आपण एक दोन लेक्चर झाले आपले, आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हा चॅप्टर चालू केलेला आहे, त्यातला आपण बऱ्यापैकी भाग बघतोय। तर आज लेक्चर नंबर 8 मध्ये आपण मेन पार्ट बघणार आहोत। तर बघा, एज्युकेटर मीडिया आपलं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा। मी शैले जाधव लेक्चर सिरीज घेत आहे। आता राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप जे आहे ते आज आपला त्यातला काही पार्ट आपला आज बघायचा आहे। तर आपण बघायला सुरुवात करू दे। राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमापमध्ये बघा, आपण आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय कन्सेप्ट बघितल्या होत्या, त्यामध्ये उत्पन्न म्हणजे काय, मग त्यातले घटक उत्पन्न, गैरघटक उत्पन्न बघितलं, पण राष्ट्रीयची कल्पना बघितली, संकल्पना बघितली। राष्ट्रीय म्हणजे आपण आर्थिक देशांतर्गत उत्पन्न आणि निवासी ही कल्पना बघितली होती। आता संकल्पना बघितली, आता आपण काय बघायचं मध्यमवर्ती विरुद्ध अंतिम वस्तू, दोघी दोघांमधला फरक बघायचा काय। आता मग मध्यमवर्ती वस्तू, मध्यवर्ती झाली चुकून, मध्यमवर्ती वस्तू हा पहिल्यांदा बघू आपण, नंतर मग अंतिम वस्तू बघू, म्हणजे दोघीतला परत आपण फरक आहे ते समजून येईल। तर मग आता मध्यमवर्ती वस्तू कसं सांगायचं बघा, एका उत्पादन संस्थेने दुसऱ्या उत्पादन संस्थेकडून पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेल्या सर्व वस्तूंना मध्यमवर्ती वस्तू असं संबोधलं जातं। बघा, एक उत्पादन संस्था आहे आणि दुसरी एक उत्पादन संस्था आहे, मग पहिल्या उत्पादन संस्थेनं दुसऱ्या उत्पादन संस्थेकडून पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्यांना मध्यमवर्ती वस्तू असं संबोधलं जातं। म्हणजे याचा अर्थ थोडक्यात काय, की एक उत्पादन संस्था आहे आणि मी दुसरी उत्पादन संस्था आहे, बरोबर, माझ्याकडे दुसरी उत्पादन संस्था आहे। तर त्या उत्पादन संस्थेकडून मी समजा उदाहरण गहू घेतला, तो गहू मी खरेदी केला, कशासाठी केला, तर तुम्हाला त्याची पुनर्विक्री करायची आहे। गहू घेऊन मी त्याचं दळून तो पिठाच्या स्वरूपात विकणार आहे, म्हणजे त्याची पुनर्विक्री करणार आहे। तर मग एखाद्या उत्पादन संस्थेकडून दुसऱ्या उत्पादन संस्थेनं जी वस्तू खरेदी केली जाते, पण ती कशासाठी, पुनर्विक्रीसाठी जी वस्तू खरेदी केली जाते तिला आपण मध्यमवर्ती वस्तू असं म्हणतो। म्हणजे त्याची पुनर्विक्री केली पाहिजे, पण म्हणजे पुनर्विक्री होणार असेल तर त्याच्या वस्तू आपण मध्यमवर्ती वस्तू म्हणतो। म्हणजे गहू घेऊन त्याचं दळून पिठाच्या स्वरूपात ते विकलं जाणार आहे, म्हणून त्या दुसरी जी काय गहू जी आहे ही ती झाली मध्यमवर्ती वस्तू। म्हणजे दुसऱ्या एखाद्या उत्पादन संस्थेकडून दुसऱ्या उत्पादन संस्थेनं जे काय गहू खरेदी केला आहे त्याची पुनर्विक्री तो करणार आहे दुसऱ्या उत्पादक संस्था, म्हणून त्या गव्हाला आपण मध्यमवर्ती वस्तू असं म्हणतो। मग पीठाचं उदाहरण दिले, पीठ विक्री करणाऱ्या विक्री विकत घेतल्या गिरण्यासाठी मध्यमवर्ती असेल, म्हणजे ज्या उदाहरण दिले पीठाचं, पीठ विक्री करणारी जी काय गिरणी आहे तिने काय केलंय की गहू घेतलाय आपण, मग गहू हा त्याच्यासाठी काय झाला की मध्यमवर्ती वस्तू झाला, कारण का ती गिरणी काय करणार आहे प्रत्येक दळणार आणि ती पिठाच्या स्वरूपात विकणार आहे। उदाहरण म्हणजे दुसरी उत्पादक संस्था एक आणि दुसरी उत्पादक संस्था, दुसरी उत्पादक संस्था गिरणी आहे, ते गिरणीने काय केली पहिल्या उत्पादक संस्थेकडून गहू खरेदी केलाय आणि नंतर ती पिठाच्या स्वरूपात म्हणजे पुनर्विक्रीसाठी पिठाच्या स्वरूपात विकणार आहे, म्हणून गिरणीसाठी गहू हा मध्यमवर्ती वस्तू झाली। बघा, गिरणीने विकत घेतले इतर बाबी, आता गिरणीनं गव्हासोबत काही गोष्टी विकत घेतल्यात, बरोबर आहे, त्यात बघा पॅकिंग मटेरियल, गिरणीनं काय केलं की पॅकिंग मटेरियल पण विकत घेतले, गिरणीनं पॅकिंग मटेरियल पण विकत घेतले, वीज विकत घेतलेली आहे, आणि या सुद्धा यामध्ये सुद्धा यांना सुद्धा मध्यमवर्ती वस्तू घरात धरलं जाईल, ठरवलं जाईल। म्हणजे काय, गिरणीनं गहू तर विकत घेतलेला आहे पण अजून काय गोष्टी विकत घेतल्या, तर पॅकिंग मटेरियल, म्हणजे त्याची पण पॅकिंग मध्ये पॅक करूनच ते पुनर्विक्री करणार आहे ना, त्यामुळे पॅकिंग मटेरियल आणि दुसरी गोष्ट वीज, ते भरण्यासाठी वीज लागणार आहे गिरणीला, तर मग ती वीज, ह्या सर्व गोष्टी सुद्धा मध्यमवर्ती वस्तू म्हणून गृहित धरल्या जातील। मग मध्यमवर्ती वस्तू थोडक्यात तुम्हाला काय सांगायचं की एखाद्या उत्पादन संस्थेकडून दुसऱ्या उत्पादन संस्थेनं जे काही पुनर्विक्रीसाठी वस्तू खरेदी केली त्याला आपण मध्यमवर्ती म्हणतो, मध्यमवर्ती वस्तू असं म्हणलं जातो, आणि त्याच्यासाठी येणारा जो काय खर्च आहे त्या खर्चांच्या बाबीला सुद्धा आपण मध्यमवर्ती वस्तू म्हणतो, त्यामध्ये मग पॅकिंग मटेरियल वीज हे जे आहेत हे सुद्धा मध्यमवर्ती वस्तू म्हणून आपण गृहित धरतो। मग मध्यमवर्ती वस्तू तुम्हाला थोडक्यात क्लिअर झाली। अशा सर्व वस्तूंच्या खरेदीवरील खर्च हा पिठाच्या अंतिम मूल्याचा हिस्सा असतो, या खर्चाला मध्यमवर्ती वस्तू असे म्हणतात। अशा सर्व वस्तूंच्या खरेदीवरील, आता ह्या सगळ्या सर्व वस्तू आहेत ह्या वस्तूच्या खरेदीवरील खर्च हा
पिठाचं जे काय अंतिम मूल्यांचा हिस्सा असतो त्यामध्ये म्हणजे हिस्सा असतो त्या हे खर्चाला काय म्हणतो आपण मध्यवर्ती वस्तू असं म्हणतो किंवा मध्यवर्ती खर्च असं म्हणतो. मग आता थोडक्यात ह्यांना काय सांगायचंय की जी वस्तू मध्यवर्ती खर्च काय सांगायचं ह्यांना, आता इथे मध्यवर्ती वस्तू आहे त्याच ठिकाणी मध्यवर्ती खर्च पण थोडक्यात क्लिअर व्हावा तुम्हाला सांगतो की मग जी काय गहू घेतलाय आपण ती गहू झाली मध्यवर्ती वस्तू, पण त्यासाठी येणारा जो काय खर्च आहे त्याला आपण मध्यवर्ती खर्च म्हणतो. म्हणजे मध्यवर्ती वस्तू येणारा जो खर्च आहे तो मध्यवर्ती खर्च म्हणून गृहीत धरला जातो. आणि तो सर्व जे आहे ते पिठाचं जे काय अंतिम मूल्य आहे म्हणजे पीठ ज्या किमतीला विकलं जाणार आहे त्याच्या त्या अंतिम मूल्यामध्ये ह्यांचा खर्च जो अंतर्भाव असतो म्हणजे तो मिक्स झालेला असतो. थोडक्यात काय की जर गहू 200 रुपयाला घेतला असला आणि तो 200 रुपये समजा उदाहरण सांगण्यासाठी समजण्यासाठी 200 रुपये किलोनं गहू घेतला पीठ गिरणीनं दुसऱ्या उत्पादन संस्थेनं पहिल्या उत्पादन संस्थेकडून गिरणीवाल्याने गहू घेतला, गिरणी म्हणजे दुसरा उत्पादक संस्था आहे, त्याने गहू घेतला तो दळला आणि तो त्याला काही जो येणारा खर्च आहे तो सर्व त्यात ॲड करून त्यांनी त्याचा नफा ॲड करून त्याने तो पुढच्या पुढे किती रुपयाने विकला समजा 250 रुपयाने विकला, तर 250 रुपये विकला तर 250 रुपये जी किंमत आहे म्हणजे पिठाचं जे अंतिम मूल्य किती आहे 250 रुपये, तर 250 रुपयामध्ये मध्यवर्ती वस्तूंचा खर्च आहे किंवा जो काय मध्यवर्ती वस्तू त्याला खर्च आहे तो त्यात समाविष्ट केलेला असतो. म्हणजे पिठाच्या अंतिम मूल्यामध्ये मध्यवर्ती वस्तूचा खर्च समाविष्ट केला असतो हे त्यांना ह्यामध्ये सांगायचं आहे. मग आता तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली की मध्यवर्ती वस्तू कशाला म्हणायचं आणि ते मध्यवर्ती खर्च पण कशाला म्हणायचं. मध्यवर्ती खर्च म्हणजे काय, मध्यवर्ती वस्तूवर जो आलेला खर्च आहे त्याला आपण मध्यवर्ती खर्च म्हणतो. म्हणजे मग मध्यवर्ती वस्तू घेण्यासाठी बरोबर आहे त्यासाठी मग तो मध्यवर्ती खर्च म्हणून गृहीत धरला जातो. मग हे झालं आपलं मध्यवर्ती वस्तू आणि वस्तूबद्दलची माहिती. आता आपलं अंतिम वस्तू बघायची. आता मध्यवर्ती वस्तू थोडक्यात या पद्धतीची होती, म्हणजे एका उत्पादन संस्थेकडून दुसऱ्या उत्पादन संस्थेने पुनर्विक्री करण्यासाठी जी काय वस्तू खरेदी केली असते त्याला आपण मध्यवर्ती वस्तू असे म्हणतो. गव्हाचं उदाहरण बेस्ट लक्षात ठेवा लक्षात राहण्यासाठी. आता आपण बघायचं अंतिम वस्तू. आता आपण बघणार आहोत की अंतिम वस्तू, अंतिम वस्तूमध्ये बघा मध्यवर्ती वस्तू क्लिअर झाला तर अंतिम वस्तूमध्ये काय फरक आहे. तर अंतिम वस्तू अशा सर्व वस्तू व सेवा यांची खरेदी उपभोगासाठी किंवा गुंतवणुकीसाठी केली जाते मात्र पुनर्विक्रीसाठी नाही, त्यांना अंतिम वस्तू असे म्हणतात. म्हणजे काहींना काय सांगायचे, अशा वस्तू किंवा सेवांची म्हणजे अशा वस्तू किंवा सेवांची खरेदी त्याचा उपभोग व्हावा किंवा गुंतवणुकीसाठीच केली जाते, त्याची पुनर्विक्री केली जात नाही. लक्षात आलं. आता हे जे घटल आहे ते घटता निर्माण झाल्यानंतर ह्याचा डायरेक्ट उपभोग केला जातो, ह्याची पुनर्विक्री केली जाणार नाही. मग त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, मग अंतिम वस्तू त्याला म्हणतो. म्हणजे ज्याची पुनर्विक्री होणार नाही त्या डायरेक्ट त्याचा उपभोग केला जाईल. रिमोटचा डायरेक्ट आपण उपभोग करतो, आता ह्याची पुनर्विक्री करतो का? पुनर्विक्री केली जात नाही. म्हणजे का, ह्याचा डायरेक्ट उपभोगासाठी त्याचा वापरतो आपण. मग त्याच पद्धतीने म्हणजे काय सांगायचंय की अशा वस्तू किंवा सेवा त्याची खरेदी केली जाते की ज्याचा उपयोग फक्त उपभोगासाठी केला जातो, पुनर्विक्रीसाठी केला जात नाही. म्हणजे पिठाचा उपयोग जे आहे ते बाकी भरण्यासाठी केला जातो. म्हणजे मागचं उदाहरण समजण्यासाठी मध्यवर्ती वस्तू आणि अंतिम वस्तूमधला फरक सांगण्यासाठी पिठाचा जे काय उपयोग आहे तो आपण कशासाठी करतो, आपल्या स्वयंपाकासाठी करतो. पण त्याच्या आधी जे गहू होता ते गहू काय गव्हाचा उपयोग काय केला, आपण गहू पुनर्विक्री केली. म्हणजे पुनर्विक्री केली मी त्याच्यावर प्रक्रिया करून तो विकला पुढं, म्हणून प्रक्रिया करून तो विकला त्याचा, म्हणून तो मध्यवर्ती वस्तू झाला गहू. पण गव्हाचं पासून जे पीठ झालं ते पीठ डायरेक्ट आपण वापरण्यासाठी घरात स्वयंपाकासाठी ते वापरलं, मग ते झालं ते डायरेक्ट त्याचा उपभोग घेतला आपण, म्हणून ती झाली अंतिम वस्तू. म्हणजे गहू झाला मध्यवर्ती वस्तू, पीठ झालं अंतिम वस्तू. थोडक्यात समजण्यासाठी लक्षात ठेवा. म्हणजेच काय की ज्याचा उपयोग उपभोगासाठी किंवा गुंतवणुकीसाठीच केला जातो तर अशा वस्तूंना आपण अंतिम वस्तू असं म्हणतो. मग आता उदाहरण बघायचं सांगली. यामध्ये घरगुती वापरासाठी खरेदी केलेल्या वस्तूंचा तसेच उत्पादन संस्थांनी खरेदी केलेली यंत्रे उपकरणे फर्निचर वाहतुकीसाठी वाहने यासारख्या भांडवली वस्तूंचा समावेश होतो. म्हणजे आता घरगुती वापरासाठी काय वस्तू तुम्ही खरेदी केली असेल ते उपभोगासाठीच खरेदी करतो, म्हणजे ते अंतिम वस्तू असतील, त्याची काय आपण पुनर्विक्री करत नाही. घरामध्ये तवाकडे आणली तर त्याचं काय आपण काय पुनर्विक्री करतोय का, उपभोगासाठीच वापर करतोय. उदाहरण लक्षात ठेवण्यासाठी, मग उत्पादन संस्थांनी खरेदी केलेली जे काही यंत्र उपकरणे आहेत, तर जे काही ज्यांनी उत्पादन संस्थांनी जे काही यंत्रणा निर्माण केलेली असते बसवली असते प्रक्रियेसाठी, त्याचा उपयोग उपभोगासाठीच त्यांनी बनवलेली असते.
काय त्याचं पुनर्विक्री करत नाहीत ते, पुनर्विक्रीसाठी त्यांनी बसवलेले नसते. आणि दुसरी गोष्ट फर्निचर, फर्निचर सुद्धा ते आपण उपभोग घेण्यासाठीच बनवतो. म्हणजे काय सांगायचंय की उत्पादन संस्थांनी खरेदी केली यंत्रणे, उपकरणे आणि फर्निचर अशा काही गोष्टी आहेत त्याचा आपण उपभोग घेतला, जी पुनर्विक्री करत नाही, म्हणून मग अशा सर्व वस्तू त्या अंतिम वस्तू आहेत. म्हणजे अंतिम वस्तू थोडक्यात मला संकल्पना मध्यमवर्ती वस्तू आणि अंतिम वस्तू जी क्लिअर झाली असेल, की मध्यमवर्ती वस्तूची पुनर्विक्री केली जाते पण अंतिम वस्तूंची पुनर्विक्री होत नाही, तर डायरेक्ट उपभोग केला जातो. मग आता मध्यमवर्ती वस्तूचे मूल्य अंतिम वस्तूच्या मूल्यामध्ये अंतर्भूत असते. मग असेच आपण सांगितलंय की गव्हाची जी काय किंमत आहे ते पीठ विक्री करताना, विक्री ज्यावेळेस पीठाची विक्री केली त्या विक्रीमध्ये गव्हाच्या ह्याच्यासाठी येणारा खर्चाचा तो समाविष्ट केलेला असतो. म्हणजे त्यांना हे सांगायचं, मग ते अंतर्भूत असतं. म्हणजे मध्यमवर्ती वस्तूचं मूल्य अंतिम वस्तूच्या मूल्यामध्ये अंतर्भूत असते. आणि बघा, पिठाच्या मूल्यात गव्हाचे मूल्य अंतर्भूत असते. आपण जर पीठ तसेच गव्हाचे मूल्याची बेरीज केली तर दुहेरी गणना होईल. ते टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये केवळ अंतिम वस्तूच्या किमतीची तुलना केली जाते, मध्यमवर्ती वस्तूंच्या किमती वगळल्या जातात. म्हणजे त्यांना आपण काय सांगायचं की पिठाच्या मूल्यात गव्हाचं मूल्य अंतर्भूत असतं. आपण जर पीठ तसेच गव्हाच्या मूल्यांची बेरीज केली तर दुहेरी गणना होईल. हे टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप यामध्ये केवळ अंतिम वस्तूची किमतीची तुलना केली जाते, मध्यमवर्ती वस्तूची किमती वगळल्या जातात. आता उदाहरण सांगण्यासाठी बघा, गहू 200 रुपयाला घेतला होता, पीठ 250 रुपयाला विकले. जर पीठ 250 रुपयाला विकला असेल तर त्या पिठामध्ये जर आपण गव्हाची आणि पिठाची दोन्हीचीही जर बेरीज केली, दोन्हीचंही गणना केली तर त्याची संख्या मोठी होती. हे 200 रुपये परत 250 रुपयाला विकले, डबल डबल मग काउंट होते. गव्हाची किंमत 200, परत पण गव्हाची किंमत 200, डबल वेळेस काउंट होते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजणी संकल्पनेमध्ये बघा, त्यांनी काय सांगितलं की राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप यामध्ये काय केलं जातं, जी अंतिम वस्तू आहे त्याचीच किंमत फक्त ग्राह्य धरली जाते. का? तर त्याच्यामध्ये मध्यम वस्तूची किंमत, मध्यमवर्ती वस्तूची किंमत ऍड केलेली असते. बरोबर आहे का? त्यात समाविष्ट असते, आपण त्यात सांगितले असते, अंतर्भूत केलेली असते. म्हणून अंतिम वस्तूची किमतीची तुलना केली जाते, मध्यमवर्ती किमती ह्या वगळल्या जातात. म्हणजे कॅल्क्युलेशन करताना राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये गणना उत्पादन मोजमापामध्ये काय केलं जातं, फक्त अंतिम वस्तूची किंमत ग्राह्य धरली जाते, मध्यमवर्ती वस्तूंच्या नाही त्या, म्हणजे त्या वगळल्या जातात. अंतिम वस्तूवरनं राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं जातं. थोडक्यात त्यांना हे सांगायचं की राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करताना मध्यमवर्ती वस्तूची किंमत, एकदा अंतिम वस्तूची किंमत, असे दोन्ही किमती धरल्या जात नाहीत, एकच अंतिम वस्तूची किंमत ग्राह्य धरली जाते, त्याच्यावरती काढलं जातं. तर मग हे झालं मध्यमवर्ती वस्तू आणि अंतिम वस्तू. मग मध्यमवर्ती वस्तूमध्ये आपण काय बघितलं, की मध्यमवर्ती वस्तूमध्ये काय सांगितलं त्यांनी, की मध्यमवर्ती वस्तूमध्ये अशा वस्तू आपण खरेदी करतो, एका उत्पादन संस्थेकडून दुसऱ्या उत्पादक संस्था अशा वस्तू खरेदी करतो ज्याची पुनर्विक्री केली जाते, त्याची पुनर्विक्री केली जाणार आहे. आणि अंतिम वस्तू असं सांगितलं नाही की अशी अशा वस्तूंची खर वस्तू किंवा सेवांची खरेदी केली जाईल की ज्याची पुनर्विक्री केली जाणार आहे, त्याचा फक्त उपभोग केला जाईल, हे सांगितलं. आणि अंतिम वस्तूमध्ये मध्यमवर्ती वस्तूच्या किमती ॲड असतात. काय? अंतिम वस्तूमध्ये मध्यमवर्ती वस्तूच्या किमती समाविष्ट केल्या असतात. त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये फक्त अंतिम वस्तूचीच व्हॅल्यू ग्राह्य धरली जाते, त्याच्यावरून राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये ते मोजलं जातं. मध्यम वस्तू कि मध्यमवर्ती वस्तूच्या किमती त्यात समाविष्ट केल्या जात नाही. मग हे झालं अंतिम मध्यमवर्ती वस्तू आणि अंतिम वस्तू मधला फरक. मला वाटतं त्याचा मध्यमवर्ती वस्तूचा प्रश्न आला तर तो त्याचा मार्क जाता का म्हणे, अंतिमवर्ती अंतिम वस्तूवरचा जो प्रश्न आला त्याच्यावरचे मार्क जाता का म्हणे. हे झालं मध्यमवर्ती वस्तू आणि अंतिम वस्तूचा डिफरन्स दोघातला काय आहे ते. आता मध्यमवर्ती वस्तू, मध्यमवर्ती वस्तूची जी काय मध्यमवर्ती जी काय संकल्पना आहे ती आपला आता संकल्पना एकदा बघायची. बघा आता मध्यमवर्तीची संकल्पना आहे, आपला संकल्पना बघायची मध्यमवर्ती संकल्पना. त्यात काय सांगितलं थोडा पॉइंट आहे तो क्लिअर कर, म्हणजे तो पण आपण लगेच ह्यामध्ये समजून घेऊ. बघा, मध्यमवर्तीची संकल्पना समजण्यासाठी आधीच्या पिठाच्या गिरणीचं उदाहरण घ्या. आधीच्या पिठाचं गिरणीचं उदाहरण आहे, आपण ते घेऊ समजा. हा बघा, समजा गिरणीने 10 रुपये किमतीचा गहू विकत घेतला, हा गिरणीचा मध्यमवर्ती खर्च असेल. समजा गहू गिरणीचा एकमेव खर्च आहे. जर गिरणीने गहू दळून तयार केलेले पीठ 12,000 रुपयाला विकले तर ते 12,000 रुपये हे गिरणीचे प्रधान मूल्य असेल. म्हणजे
मध्यमवर्ती खर्च तुम्हाला मागाशी कळाला मी काय सांगितलं होती, मध्यमवर्ती खर्च काय की तो मध्यमवर्ती वस्तू खरेदी करण्यासाठी जो काय खर्च आला त्याला आपण मध्यमवर्ती खर्च म्हणतोय. मग मध्यमवर्ती जो काय खर्च आहे तो खर्च जो आहे तो किती 10,000 रुपये सांगितलाय, आणि गहू तो गहू जो आहे तो गिरवणी जोडून काय केलं 12,000 रुपयाला विकला. मग ते जे काय 12,000 रुपयाला विकलाय तो ज्या किमतीने विकलाय ते त्याचं प्रधान मूल्य झालं. म्हणजे 10,000 रुपयाला गहू खरेदी केला आणि तो 12,000 रुपयाला विकला ते गिरणीचे प्रधान मूल्य झालं. गिरणीचं प्रधान मूल्य म्हणजे इथे प्रधान मूल्याची तुम्हाला कन्सेप्ट कळली की प्रधान मूल्य कशाला म्हणायचं की मध्यमवर्ती वस्तू खरेदी करून त्याची मग प्रक्रिया करून तो ज्या किमतीला विकला जातो त्याला आपण प्रधान मूल्य असं म्हणतो. मग प्रधान मूल्य तुम्हाला क्लिअर झालं. आता बघा त्याच्यावरून अजून एक पुढची गोष्ट आहे की मूल्यवर्धित म्हणजे काय, मूल्यवर्धित समजून घ्यायचंय. आणि ह्या गोष्टी आहेत का की आता पुढे आपला पॉईंट म्हणजे डबल डबल येणार आहेत, आणि ह्या गोष्टी आता समजल्या तर पुढे मग पुढचा पॉईंट समजेल आपला. त्याच्यामुळे लक्ष द्या, या गिरणीचं जे काय मूल्यवर्धित रुपये 2,000 असेल ते प्रधान मूल्यातून मूल्यवर्धित खर्च वजा करून काढले जाते. त्याने काय सांगितलं की 2,000 रुपये हे मूल्यवर्धित आहे, म्हणजे मूल्यवर्धित काढायचं असेल तुम्हाला. आता हे 10,000 रुपयाला मध्यवर्ती वस्तू खरेदी केली, 12,000 रुपयाला प्रधान मूल्य म्हणून विकली, ते प्रधान मूल्य 12,000 रुपये होतं आपण बघितलं. पण मूल्यवर्धित ह्याचं काय आहे, मग ह्याच्या मूल्यवर्धित म्हणून काय संकल्पना कन्सेप्ट आहे ते काय आहे बघा. मग 10,000 रुपयाला घेऊन 12,000 रुपयाला विकली, त्यातलं जे काही 2,000 रुपये ते आहे मूल्यवर्धित. मग मूल्यवर्धित काय सांगितलं त्यांनी, मूल्यवर्धित म्हणजे काय, प्रधान मूल्यातून मध्यवर्ती खर्च केला, मध्यवर्ती खर्च केला तर राहणार काय ते मूल्यवर्धित आहे. म्हणजे 10,000 रुपयाला जो काही गहू घातला आणि 12,000 रुपयाला विकला, 200 जर वजाबाकी केली, दोन्ही मधून जर 10,000 रुपये गहू आणि 12,000 रुपयांची जर वजाबाकी केली तर येणार जे काय शिल्लक राहते ती असते मध्यवर्ती प्लस मूल्यवर्धित रुपये. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळलं की प्रधान मूल्य जे आपलं 12,000 रुपयाला जे विकलंय त्याच्यामधून आपलं मूल्यवर्धित काढायचं म्हणलं की आपण प्रधान मूल्य म्हणून थोडक्यात कळले की ज्या किमतीला वस्तू विकले 12,000 रुपयाला आपण पीठ विकले, मग 12,000 रुपयाला विकले त्याच्यामधून मध्यवर्ती जो काय खर्च आहे तो वजा करायचा, मध्यवर्ती खर्च वजा केल्यानंतर जो काय राहतो तो असतो मूल्यवर्धित रुपये. म्हणजे 10,000 रुपयाला मध्यवर्ती वस्तू आपण खरेदी केली होती, 12,000 रुपयाला पीठ विकलं होतं ते प्रधान मूल्य, मग जे काय 12,000 रुपयाला पीठ विकले त्या प्रधान मूल्यामधून मध्यवर्ती जो काय खर्च आहे तो वजा करायचा, राहिलेले आहे ते मूल्यवर्धित रुपये असतील. मग सांगितलं मग प्रधान मूल्यातून मूल्यवर्धित जर वजा केलं तर मूल्यवर्धित रुपये आपला मिळतील. म्हणजे मूल्यवर्धित रुपये शिवाय तुम्हाला क्लिअर कळलं. मग आता अशा रीतीने काढलेले मूल्यवर्धितला बघा, मग अशा रीतीने जे काय मूल्यवर्धित काढलेलं आहे अशा रीतीने काढलेल्या मूल्यवर्धितलाच काय म्हणतो मग आपण बघा, बाजार भावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित. अशा रीतीने काढलेल्या मूल्यवर्धितला बाजार भावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित असं म्हणतो. मग जे काही मूल्यवर्धित काढले त्याला मग नाव काय दिलेलं की बाजार भावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित, म्हणजे मार्केट प्राइसला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित. आता हा स्थूल मूल्यवर्धित जे आहे त्या पुन्हा तुम्हाला ज्यावेळेस शिकवलं त्यावेळेस तुम्हाला मग लक्षात येईल GDP काय आहे, NDP काय आहे, त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करतील. मग अशा रीतीने काढलेल्या मूल्यवर्धितला काय म्हणतो मग आपण, बाजार भावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित. अशा रीतीने काढलेल्या मूल्यवर्धितला काय म्हणतो आपण, बाजार भावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित. मग बाजार भावाला स्थूल बाजार भावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित तुम्हाला काढायचं कळलं आहे. आता पुढे मग आपल्याला काय बघायचं आहे की बाजार भाव आणि स्थूल यांची जी काही कन्सेप्ट आहे ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. म्हणजे आता तुम्हाला फक्त एवढं कळलं की स्थूल मूल्यवर्धित किंवा बाजार भावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित किंवा मूल्यवर्धित म्हणजे काय, तर ते कळलं की प्रधान मूल्यामधून मध्यवर्ती खर्च वजा केला की मूल्यवर्धित येते. मग आपण आतापर्यंत काय बघितलं की मध्यवर्ती वस्तू बघितलं, अंतिम वस्तू बघितलं, आणि प्रधान मूल्य म्हणजे काय बघितलं, आणि मूल्यवर्धित म्हणजे काय थोडक्यात त्यालाच काय बाजार भावाला मोजलेले मूल्यवर्धित एवढ्या गोष्टी बघितल्या. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण बाजार भाव म्हणजे काय आणि स्थूल म्हणजे काय, जसं आपण मध्यमवर्ती अंतिम वस्तू जसा फरक बघितला तसं पुढच्या लेक्चरमध्ये आपण बाजार भाव आणि स्थूल यांच्यामधला फरक बघू. म्हणजे आपल्याला मग जे काय गोष्टी आहेत पुढच्या इकॉनॉमिक्समधले त्या आपल्या कन्सेप्ट बारीक बारक्या क्लिअर होऊ जातील. तर लेक्चर कसं वाटलं ते बघा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या एज्युकेटर मीडिया चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा. आपण लेकॅपिक इकॉनॉमिक्स लेक्चर आहे पुढचं ते आपण लगेच घेणार आहोत. लेक्चर कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. थँक्यू.